नो पार्किंग जोन में रिक्शा खड़ा करने के विवाद में डुम्बेली की एक महिला होमगार्ड पुलिस के साथ मारपीट करने वाले रिक्शा चालक रवि गुप्ता को रामनगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। ये घटना शनिवार के दिन घटी थी। प्राप्त जानकारी के अनुसार महिला होमगार्ड से अभद्र बर्ताव करने पर महिला पुलिसकर्मी रिक्शा में बैठ गई और उसे पुलिस स्टेशन में चलने को कहा, परंतु रिक्शा चालक रवि गुप्ता उसे अन्य किसी जगह पर ले गया और उसके साथ मारपीट कर उसे गटर में ढकेल कर रिक्शा चालक हो गया। महिला की शिकायत पर रामनगर पुलिस ने रिक्शा चालक को 24 घंटे के अंदर गिरफ्तार कर लिया गया। सर मी इकडे ड्यूटी वर होती, म्हणजे वाहतूक सांभाळत होती, तिकडे ते इनलीगल रिक्षा लावलेली होती, त्यांना फक्त मी काढायला सांगितलं तर तो ऐकत नव्हता, तो होमगार्डच्या वरून शिव्या वगैरे देत होता। मग म्हटलं चल पोलीस आमच्या सिनियरकडे चल, तर तो ऐकला नाही सर त्याने रिक्षा तिकडे, म्हणजे त्याने रिक्षा, म्हणजे मी त्याला रिक्षात बसून इकडे पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला आली तर त्याने इकडे न आणता त्याने सरळ घेऊन गेला गणपती मंदिरकडे। तिकडे खूप आमच्या होमगार्डबद्दल बोलत होता, आम्ही होमगार्डचं ऐकत नाही काय नाही, आणि तू काय पोलीसवाली आहे का वगैरे, आम्हाला खूप मला तिकडे घाणघाण शिव्या द्यायला लागला। तो मी म्हटलं थांब माझे सिनियर येत आहे, तोपर्यंत तो थांबला नाही सर। त्याने परत तिकडनं रिक्षा चालू केली तर ते तिथपर्यंत एकदम ठाकुरलीच्या पुढे घेऊन गेला। तिकडे घेऊन गेला तर मला पूर्ण मारातच सुटला, मारून पब्लिक जमा झाली ना तर त्यांनी लगेच मला नाळ्यात फेकून दिला त्याने मला, आणि पळून गेला तिकडनं। हो सर घेतला मी, 0501238। मॅडम बारंबार तुमचं म्हणजे ट्रॅफिक पोलीस असू द्या, होमगार्ड असू द्या, वार्डन असू द्या, हल्ली होत आहे रिक्षावरांची, मजुरी पाडली रिक्षावर, पोलिसांबद्दल काय म्हणजे पोलीस काय यांना हे आरटीओ करत नाही? कोणी सर तक्रार घेऊन आले तर पोलीस लोक हे नक्की तक्रार घेतात आणि त्याच्यावर कारवाई पण करतात, पण पब्लिक कोणी जात नाही ना तक्रार घेऊन त्यांच्याकडे। पब्लिक जेव्हा जाणार का बाबा आम्हाला असा असा त्रास झाला तेव्हा तर त्यांना पण माहिती पडणार ना सर। मागणी अशी आहे सर की आम्ही होमगार्ड लोक आहे, आम्ही कोण ना कोणच्या खालती आम्ही ड्युट्या करतो, जीआरपीच्या अंडरमध्ये करतो, आरपीएफच्या अंडरमध्ये करतो, ट्रॉफिकवाल्यांच्या अंडरमध्ये आम्ही ड्युट्या करतो, तर आमचं होमगार्डचं कसं आम्हाला हे लोक जे ऑटोवाले आहेत आम्हाला 2 तास पण आम्हाला ड्युटी करू देत नाही, तर आम्ही ड्युटी कशी करायची सर?